तर मी तुम्हालाच जबाबदार धरून तुमच्या अंगावर येणार. संभाजीराजेंचा थेट हसन मुश्रीफांना हातवारी करत इशारा. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आज 12 ऑगस्ट रोजी खासदार शाहू छत्रपती यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने भलताच प्रसंग पाहायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे हातवारे करत या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्यास सर्वात आधी मी तुमच्या अंगावर येईन अशा शब्दात दम भरला. शाहू छत्रपती यांनी बोलावलं असलं तरीही कामात कोणताही गैरप्रकार झाल्यास मी यासाठी तुम्हाला जबाबदार धरणार असं संभाजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांना दरडावलं. संभाजीराजे छत्रपती यांचा अचानक झालेला हा रुद्रावतार बघून सगळेच अवाक झाले आणि या प्रकारानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र या सगळ्या प्रकार कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणं पसंत केलं. शाहू महाराजांची वास्तू आहे. शाहू महाराजांनी आपल्यासाठी कोल्हापूरकरांसाठी महाराष्ट्रासाठी पूर्ण परदेशात फिरायला गेले, मौजमस्तीसाठी गेले नाही. शाहू महाराज आपण कोल्हापूर आणि महाराष्ट्रात कसं घडू शकतो आपण याचा अभ्यास करण्यासाठी गेले. मुश्रीफ साहेब आपण पालकमंत्री आहात, मी महाराजांना असं करू शकत नाही, आपल्याकडे मी बोल करू शकतो. आपण पालकमंत्री आहात, उद्या जर काय तिथं गडबड टेंडिंग मध्ये कमिशन बिमिशन काय झालं तर मी पहिले तुमच्या हातवर नाही सांगितलं. आपण पालकमंत्री आहात, अजिबात चाललं नाही आम्हाला, बाकीच्या तिथे घेणं नाही आम्हाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.